तर मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधी पक्षनेते अजित पवारांनी फडणवीस शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल असा प्रश्न विचारल्यावर लवकरच असं उत्तर मिळतं. राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत विविध प्रश्न निर्माण होतात, पण निर्णय घेणार कोण असा सवाल विचारला जातोय अशी टीका अजित पवारांनी केली आहे. दौऱ्याचा हा विषय मंत्रिमंडळ आणि दौऱ्याचा काही अर्थोनार्थी संबंध नाही. या दोन बैठका ज्या आहेत त्यासाठी मी आलोय आणि मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला कुठलाही काही अडथळा नाही, अडचण नाहीये, तो होईल. पण खात्याची जबाबदारी सचिवांकडे दिली असं कळतं आहे. हा बिलकुल, काम कुठलंही थांबवलेलं नाही आणि आपल्याला माहिती आहे आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून जे निर्णय घ्यायची निर्णय प्रक्रिया कुठेही थांबलेली नाही, थांबणार नाही आणि लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल. महिनाभर झाला आपल्याला पालकमंत्री नाहीये, महिनाभर झाला मंत्रिमंडळाचा विस्तार नाहीये. प्रत्येक वेळेस एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना आमचा मीडिया विचारतो कधी, लवकरच 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 एवढे शब्द त्यांच्या तोंडातून निघतात. होईल होईल, अरे कधी होईल. छत्रपतींचा विचार म्हणजे